आज आमच्या सकल जैन समाजाचा मोर्चा हजारोच्या संख्येने शुक्रवारपेठ पासून पूनम गेट पर्यंत आला व तिथे सभेत रूपांतर झालं। आज या झारखंड राज्यातील आमचं संमेत शिखर जी हे तीर्थक्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामधून आमचे 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकर मोक्षी गेलेले आहेत व करोडो मुनी त्या डोंगरवरनं मोक्षी गेलेले आहेत। त्या सर्वांच्या असं आमचं पवित्र स्थान असलेलं समेत शिखर मध्ये झारखंड सरकारचे एक राजपत्र काढून ते पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केलेलं आहे। याचा सर्वप्रथम आम्ही सर्व सकल जैन समाज देशातील नवे राज्यातील नवे शहरातील नवे सकल जैन समाज हा निषेध करत आहेत आणि या निषेधासाठी आज हे आम्ही पत्रक आज जिल्हाधिकारी यांना देत आहे। आज समेत शिखर झालं, उद्या उठून अजमेर दर्गा होऊ शकेल, उद्या उठून सुवर्ण मंदिर होऊ शकेल, उद्या उठून पंढरपूर होऊ शकेल, तुळजापूर होऊ शकेल, अक्कलकोट होऊ शकेल, तर ही सावधानतेची घंटा आहे। मी सर्व समाजाच्या लोकांना सांगतो की आपापले तीर्थक्षेत्र वाचवायची असेल तर आताच तुम्ही विरोध करा, नाहीतर हे पर्यटन एवढं फोफाटलं जाईल जिथे मांसाहार, दुर्याचार, दारू हे सगळं चालू होईल। ह्यासाठी निषेध करणं गरजेचं आहे। प्रत्येकाने आपापलं तीर्थक्षेत्र सांभाळलं पाहिजे, हा त्याचा धार्मिक कर्तव्य आहे आणि हे कर्तव्याला जर कोणी बाधा आणले तर जैन समाज हा फक्त देशामध्ये 0.37% आहे पण देशाच्या तिजोरीमध्ये 27% टॅक्स आमचा जैन समाज देत आहे। आम्ही जर टॅक्स द्यायचं बंद झालं तर भारत सरकार चालला।